स्वामिनी या मालिकेने अनेक महिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतल्या सगळ्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या. या मालिकेने नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपल्यामुळे अनेक फॅन्सना बरंच वाईट देखील वाटलंय, पण त्याचबरोबर मालिकेतील कलाकार देखील भावुक झालेत. खरं म्हणजे आम्ही वचन देणार होतो तुम्हाला की आम्ही आमच्या तीर्थरूपांप्रमाणे नाही तर भाऊ स्वामी काकांप्रमाणे वागू. खरं सांगू रमाबाई, जिथे विश्वास असतो तिथे वचन देण्याची गरज लागत नाही, आणि जिथे संशय असतो तिथे वचन देऊन देखील काही उपयोग होत नाही. स्वामिनी या मालिकेतील रमाबाईची भूमिका असलेल्या रेवती लेलीने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट केली. त्यात तिने लिहिलंय की रमाबाई ही भूमिका याआधी लहान आणि मोठ्या पडद्यावर साकारली गेली होती. मनात खूप भीती होती, आपल्याला जमेल का, परंतु स्वामिनी परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. रेवतीने या पोस्टद्वारे स्वामिनी मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञान या सगळ्यांचे आभार मानले. या मालिकेने पेशवेकालीन इतिहास खूप चांगल्या प्रकारे मांडला गेला होता, त्यामुळे या मालिकेला तुम्ही देखील मिस नक्कीच करणार आहात ना. कोण आहेत आमचे पाणीधर आणि तेजस्वी मोती? म्हणजे भाऊसाहेब आणि विश्वासराव. गेले अजून उलगडवायचंय असं धीर सोडू नये. तुम्ही देह धरला नाही आणि आता आम्हाला शहाणपणा शिकवत आहात. श्रीमंत सावरा, विश्वासराव तुमच्यामुळे गेले आहेत. यांच्या अहंकारामुळे घडलंय सगळं. यांनी हट्ट धरला नसता तर हा दिवस आम्हाला पाहावा लागला नसता. सो छोट्या पडद्याच्या मोठ्या घडामोडी मी नेहमी तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. सो तुम्हाला आमचा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. आणि हो, कोणत्या मालिकेतले नवीन अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे हे देखील कळवा. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा CNX फिल्मी.